आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रेंदाळ येथे इस्कॉनच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद. सातव्या पदयात्रेचे रेंदाळमध्ये जल्लोषी स्वागत. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे इस्कॉनच्या पदयात्रेचे भव्य जल्लोषी स्वागत करण्यात आले. इस्कॉनचे संस्थापक शील प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावमृत संघ इस्कॉन यांच्या वतीने देशभर सुरू असलेल्या सातव्या पदयात्रेचं आज रेंदाळ येथे आगमन झालं. ही पदयात्रा काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सुरू आहे. आचार्य दास यांच्या मार्गदर्शनाखाली ही इस्कॉनची पदयात्रा रेंदाळमध्ये आल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आलं. महिलांनी पाणी वाहून या पदयात्रेचं स्वागत केलं. सायंकाळी श्री विठ्ठल मंदिरामध्ये प्रवचन, कीर्तन, भजन आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते. महानकर न्यूज साठी रेंदाळहून तानाजी बिरनाळे. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत इस्कॉन या इस्कॉन संस्थेची संपूर्ण भारत भ्रमण पदयात्रा आहे. ही यात्रा 1984 मध्ये श्री क्षेत्र द्वारकेतून चालू झालेली होती. द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, पंढरपूर, रामेश्वरम, तिरुपती, गुरुवायूर, उडपी, धर्मस्थलम, सुब्रमण्यम अशा भारतामध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहेत, नद्या, सरोवर आहेत,